आजपासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचं शस्त्र दहनपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून आपण घोषित करतोय. ज्या किल्ल्यावरून औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाणे खास मधून महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेला दांडपट्टा राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलाय. दांडपट्टा हे मराठ्यांचं आवडतं शस्त्र. या शस्त्राला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राज्य शस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच नावाची संस्था 20 फेब्रुवारी 2012 रोजी आम्ही चालू केली. आजच बरोबर त्याला 11 वर्ष चालू होत आहेत. आज राज्य सरकारचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी शिवकालीन दांडपट्टा या शस्त्राला राज्य शस्त्र याचा दर्जा दिलेला आहे. दांडपट्टा हे शस्त्र मध्ययुगीन काळात उदयास आलं. साधारण 1 ते 2 किलो वजनाचे पोलादी बनावटीचे हे शस्त्र. याची रचना मुळात 2 भागात विभागली आहे. एक म्हणजे खोबळा आणि दुसरं म्हणजे मूठ नसलेल्या तलवारीचं पात. दांडपट्ट्याचा खोबळा म्हणजे या शस्त्राची मूठ. हा खोबळा योद्ध्याचा हात तळव्यापासून ते कोपऱ्यापर्यंत झाकून टाकतो, त्यामुळे हातावर वेगळ्या बाजूबंदाची गरज भासत नाही. तसंच या शस्त्राचं पात सरळ आणि लवचिक असतं. या पट्ट्याचे 1.5-धारी, 2-धारी, 1-धारी असे प्रकार पडतात. दांडपट्टा या शस्त्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेष प्रेम. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन प्रतिमा पाहिल्या तर त्यात त्यांच्या हातात हे शस्त्र दिसून येतं. पुढे ब्रिटिश काळात हे शस्त्र आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांती चळवळीत वापरलं याचे अनेक पुरावे देखील आढळतात. दांडपट्टा हे जे शस्त्र आहे ते शिवाजी महाराजांचं अत्यंत प्रिय असं शस्त्र आहे. समकालीन कुठलंही शिवाजी महाराजांचं जर चित्र तुम्ही काढून बघितलं तर त्याच्यात शिवाजी महाराजांच्या डाव्या हातामध्ये तुम्हाला दांडपट्टा दिसून येईल. दांडपट्टा हे पूर्णपणे मराठ्यांचं शस्त्र आहे. मराठ्यांनी डेव्हलप केलेलं किंवा मराठ्यांनी निर्माण केलेलं हे शस्त्र आहे. शिवकालीन युद्धकला असेल किंवा शिवकालीन शस्त्र असतील याच्या जोरावरती शिवाजी महाराज असतील किंवा आपले म्हणजे स्वराज्य जे स्थापन झालं ते या शस्त्रांच्या आधारे स्थापन झालं. या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून मान्यता मिळाल्याने ही शस्त्रकला जपणाऱ्या प्रशिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानलेत. हल्ली AK-47 जमान्यात देखील दांडपट्टा स्वसंरक्षणासाठी शिकणं ही काळाची गरज असल्याचं शस्त्र अभ्यासक प्रद्युत पेंढारकर आणि मोनिका पेंढारकर यांनी म्हटलंय. आज 2012 पासून 2024 पर्यंत गेली 11 वर्ष आम्ही शिवकालीन युद्धकला शिकवतो आहे, ज्याच्यात लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला ही सगळी शस्त्रे आम्ही लहान मुलांपासून ते अगदी 55-56 वर्षापर्यंतच्या सर्व माणसांना शिकवतो आहे. दांडपट्ट्याचं वैशिष्ट्य असं की त्याला खरं तर हे 2 शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे. त्याचा जो खोबळा असतो तो खोबळा आपल्या कोपरापर्यंत असतो आणि पुढे तलवारीचं पात याला असतं. तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये जे शस्त्र बघितलं असेल ते उर्मी खरं तर शस्त्र आहे, ज्याचं पात लवचिक असतं. दांडपट्ट्याचं पात जे कधीच लवचिक नसतं. दांडपट्ट्याच्या पात्याला हे तलवारीचंच पात असतं, त्यामुळे ते स्थिर पातच असतं. त्याला 10 धारकरी बरोबर 1 पट्टेकरी असं आधी म्हणलं जायचं. याचा अर्थ असा की 10 जण तलवारी घेऊन जरी आले तरी त्यांना 1 पट्टा घेतलेला माणूस भारी पडत असायचा. याचं कारण असं आहे, पट्ट्यामध्ये प्रकार आहेत, 1.5-धारी, 2-धारी किंवा 1 सिंगल-धारी असा पट्ट्यांचे प्रकार आहेत. पट्ट्यांच्या प्रकारांमध्ये जे 2-धारी पट्टे आहेत ते दोन्ही बाजूंनी चालवले जायचे. पट्ट्याचं आत्ता आपण जी फेक बघितली त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास आपल्या शरीरापासून 6 फुटा अंतरापर्यंत कोणताही शत्रू आतमध्ये येऊ शकत नाही असं पट्ट्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे चारही बाजूंनी जरी कोणी चालून आलं तरी पट्ट्या वापरून आपण त्यांच्यावरती हावी होऊ शकतो. पट्ट्याचं वजन साधारण
दीड ते दोन किलोपर्यंतच असतं आणि पूर्ण पोलादी असा त्याचा खोबळा आणि त्याचं पातं असतं. आणि मी गेले 10-11 वर्ष या क्षेत्रात आहे आणि आम्ही ही जी कला आहे शिवकालीन युद्धकला ही जोपासत आहोत गेले 10-11 वर्ष. आणि या पट्ट्याला किंवा या मर्दानी खेळाला शिवकालीन युद्धकलेला एक राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे आणि यासाठी खरंच सांस्कृतिक मंत्रालयाचे खूप खूप आभार. आणि सोबतच त्यासाठी पाठपुरावा करणारे निलेशजी सकट आणि किरणजी शिंदे यांचं खूप खूप आभार आहे. कारण कुठेतरी आपला वारसा आणि ऐतिहासिक ही कला ही आत्ता लोकांपुढे आली पाहिजे. आपला जो इतिहास आहे तो लोकांसमोर आला पाहिजे. किंवा शिवकालीन युद्धकला आत्ता लोक बरेच विचारतात की आत्ता का शिकलं पाहिजे किंवा का ही आता AK-47 युगामध्ये या शस्त्रांचा तर काही उपयोग नाही आहे, तुम्ही आत्ता घेऊन कुठे फिरत नाही, पण तुम्ही का शिकलं पाहिजे. तर नक्कीच सांगायला आवडेल की ही शिवकालीन युद्धकला जेव्हा तुम्ही शिकता किंवा हा जो पट्टा आहे, दांडपट्टा आहे, तो जो तुम्ही शिकता त्यावेळेस तुमचं मन, वनगट आणि मस्तक तयार होण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि हे जे शिवकालीन शस्त्र आहे ते फक्त शिवकालापुरतं मर्यादित नव्हतं. किंवा आपण जे ऐकतो की पावनखिंडमध्ये पावनखिंड जेव्हा लढली तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी या दांडपट्ट्याचा वापर केला. दोनही हातामध्ये हे शस्त्र वापरून त्यांनी खिंड लढवली. पण ते तिथेच तो इतिहास शस्त्राचा थांबला नाही किंवा पट्ट्याचा इतिहास थांबलेला नाहीये. तर तिथून पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत सुद्धा म्हणजे त्यांचं जुलमी राजवटीतून पारतंत्रातून मुक्त होण्यासाठी अगदीच आपले लहुजी वस्ताद असतील त्यांनी सुद्धा या शस्त्राचा वापर केलेला आहे किंवा या दांडपट्ट्याचा वापर केलेला आहे. आणि ही हा जो इतिहास आहे, हा जो ही जी संस्कृती आहे ती सर्वांनी जपली पाहिजे किंवा स्वसंरक्षणासाठी याचा वापर केला पाहिजे. आणि म्हणूनच मी सर्वांना सांगू इच्छिते की हे जे शस्त्र आहेत, ही जी कला आहे, हा जो इतिहास आहे तो प्रत्येकाने जपला पाहिजे. स्वसंरक्षणासाठी का होईना आपण याचा वापर केला पाहिजे.